नमस्कार, मी रेशम अंबादास, शालीन प्लस बातमीपत्रात मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला पाहुयात हेडलाईन्स. अंबरनाथच्या खदान तलावात कचरा साचून दुर्गंधी, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. अमरावती आयुक्त कार्यालयावर हजारो मेंढपाळांचा मोर्चा, मागण्या पूर्ण करण्यासाठी काढण्यात आला मोर्चा. आंबेगावातील बिबटा जेरबंद, नागरिकांचा सुटकेचा निश्वास. आणि दिंडोरीमध्ये पावसाची दांडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. आता बघूया सविस्तर वृत्त. विठू नामाचा गजर करीत एकच ध्यास एकच आस, असा मेलोमेल प्रवास करून पांडुरंगाचे दर्शन करण्यासाठी डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाळी केशरी गंध लावून, खांद्यावर भगव्या पथका घेऊन अखंड ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत श्री संत निळोबा राया महाराजांच्या पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र पिंपळनेर येथून प्रस्थान झालंय. प्रस्थानापूर्वी डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचे कीर्तन झाले आणि त्यानंतर संत निळोबा रायांच्या पालखीचे आणि मूर्तीचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि पारनेकर महाराज यांच्या हस्ते ज्ञानोबा माऊली तुकाराम या हरिनामाच्या गजरात पूजन करण्यात आले. यावेळी वरुणराजाने देखील हजेरी लावून वारकऱ्यांवर पावसाचा अभिषेक केला. यावेळी संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते. पिंपळनेरहून निघालेल्या दिंडीचा आज पहिला मुक्काम राळेगण सिद्धी येथे होणार आहे. सकाळपासूनच पालखी सोहळ्याची प्रस्थानाची जय्यत तयारी उत्साहात सुरू होती. पालखी सोहळा सायंकाळी निघणार असल्याने बाहेरून निळोबा रायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकऱ्यांचे अनेक गट पिंपळनेरमध्ये दाखल होत होते. भगव्या पताका, तुळशीच्या माळा आणि नामघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. जय जय रामकृष्ण हरीचा निरंतर जप, जोडीला टाळ मृदुंगाचा नाद आणि त्याच्या तालावर नाचणाऱ्या पावलांची दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आणि मोबाईलमध्ये टिपण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. संत निळोबा रायांच्या रथाची मण प्रसन्न करणारी फुलांची आकर्षक सजावट, त्यावर केलेली विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रथाचे फोटोही अनेकजण आपल्या मोबाईलमध्ये घेताना दिसत होते. ऊन, वारा आणि पाऊस यांची कोणतीही तमा न बाळगता विठ्ठलाच्या भेटीसाठी आणि दर्शनासाठी लागलेले वेद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. यापुढे आपल्याला मैलोन मैल चालायचे आहे याचा जरासाही थकवा ना ओझे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. विठू नामाचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला या उक्तीप्रमाणे वारकरी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जात होते. दिंडी सोहळ्यात लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण आनंदाने सहभागी झाले होते. इथे ना कोणी उच्च ना नीच, सर्वजण विठ्ठलाचे भक्त म्हणून सहभागी होऊन मुखी ज्ञानोबा तुकाराम जयघोष करत होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यात भाविकांची संख्या वाढल्याचे देवस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी सांगितले. महाराष्ट्राचे जे 5 प्रमुख संत आहेत त्याच्यापैकी अखेरचे संत निळोबा राय, या निळोबा रायांचा पालखी सोहळा या वर्षी मोठ्या धिमाकात निघत आहे. या पालखी सोहळ्याचं प्रस्थानाचं पूजन देशाच्या भूषण अण्णासाहेब हजारे आणि विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते पूजा करून या ठिकाणी प्रस्थान आम्ही केलंय. आज सोहळा निघाल्यानंतर 17 दिवस हा सोहळा चालतोय. सोहळ्यामध्ये 51 दिंड्या सहभागी झालेल्या आहेत. इंदापूरमध्ये गुरु शिष्याच्या सोहळ्याच्या भेटीचं नियोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या आणि माऊलीच्या, तुकाराम महाराजांच्या आणि निळोबारांच्या दोघांच्या पादुका एका पालखीमध्ये ठेवल्या जातील आणि महाराष्ट्र राज्याला गुरु शिष्याच्या भेटीचा अनोखा सोहळा हा अनुभवायला मिळेल. त्या पद्धतीनं सोहळ्याचं नियोजन होईल. तुकाराम महाराजांच्या सोहळ्याप्रमाणे, माऊलींच्या सोहळ्याप्रमाणे शतकोनाशतको हा सोहळा चालत राहील. पिंपळनेर हे श्री संत निळोबा रायांची कर्मभूमी आहे. आज येथून पंढरपूरसाठी पालखी प्रस्थान सोहळा होत आहे. 51 दिंड्यांनी यात सहभाग घेतलेला आहे. आज प्रत्यक्षात 31 दिंड्या दाखल झालेल्या आहेत. पुढच्या 2 दिवसात उर्वरित दिंड्या दाखल होतील. पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिंडी सोहळ्यासाठी आणि वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा पुरवण्याचे आदेश दिले. जर कोणत्याही अडचणी अजूनही बाकी असतील तर त्या मी पूर्ण करील असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. यावेळी पालखी सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, पारनेकर महाराज आदी मान्यवर तसेच मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय उपस्थित होता.
शालिनी प्लस साठी दीपक कासवा अहमदनगर। अंबरनाथ येथील सावंत पार्क परिसरातील खदान्या तलावात कचरा साचल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। अंबरनाथ येथील पूर्व भागातील सावंत पार्क या परिसरातील खदान छोटस तलाव आहे। या तलावामध्ये गणपती विसर्जन केले जातात। गणपतींचे 5 दिवस सोडले तर इतर दिवशीही खदान तलाव हे दुर्गंधीने भरलेले असते। तलावात रोजचे देवाचे फूल, नारळ, रात्रीच्या ज्या पार्ट्या होतात त्यांची दारूच्या बाटल्या, झाकणं, थर्माकॉल, प्लॅस्टिकच्या पिशव्या, पालापाचोळा कचरा दिसून येतोय। यामुळे आजूबाजूच्या वातावरणात दुर्गंधी पसरली जाती आहे। याचा त्रास परिसरातील नागरिकांना होतोय। प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिक करतायत। शालिनी प्लस साठी राजेश बलसाने, उल्हासनगर। मेंढ्यांची जागतिक बाजारपेठेत निर्यातीची संधी नाकारणाऱ्या राज्य शासनाच्या आणि जैन समाज संघटनेच्या विरोधात अमरावतीत आयुक्त कार्यालयावर विदर्भातील हजारो मेंढपाल एकत्र येऊन मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात शेळी मेंढी निर्यात लवकरात लवकर सुरू करावी, तसेच वन जमिनीवर मेंढपालांना बंदी करण्यात येऊ नये या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलाय। शासनाचा शेळी मेंढी निर्यात उपक्रमामुळे धनगर समाजासह संपूर्ण शेतकऱ्यांवर अच्छे दिन आले होते। त्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊन चांगला भाव मिळाला असता। त्या योजनेचा शुभारंभ 30 जून रोजी नागपूर येथे होणार होता। त्यामुळे एका विमानात 2000 जिवंत शेळी मेंढी निर्यात होणार होती, मात्र जैन समाजाच्या संघटनेने आक्षेप घेऊन नागपूर येथील स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर आंदोलन केले। या उपक्रमामुळे नागपूरच्या संस्कृतीवर बांधा पोहोचणार आहे असा आक्षेप घेतल्यामुळे शासनाने कार्यक्रम रद्द केला। तो उपक्रम पुन्हा सुरू करावा यासाठी आज सोयीस्कर मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर विदर्भातील हजारो मेंढपाल आणि आयुक्त कार्यालयात मोर्चा नेण्यात आला। यावेळी हा उपक्रम पुन्हा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे, मात्र मागणी मान्य न झाल्यास शेळी मेंढी मंत्र्यांच्या घरात घालू असा इशारा विदर्भातील हजारो मेंढपालांनी दिलाय। की तुम्हाला काय आम्ही ऍडव्हान्स देणार नाही, का तुमचं काय खरं नाही, तुमचा माल कधी येईल हे सांगता येत नाही, तुमच्या सरकारचं धोरण नक्की नाही, त्यामुळे आता ऍडव्हान्स मिळणार नाही, तुम्ही माल पाठवा मग आम्ही पैसे पाठवतो, आली का आपली अडचण। शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती। आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे या बिबट्याला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। गेले अनेक दिवसापासून घोडेगाव आणि आसपासच्या परिसरात या बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवरती तसेच मनुष्यांवरती हल्ले केल्याने नागरिक भयभीत झाले होते, मात्र या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। बिबट्याची रवानगी आता माणिकडोह येथील बिपट निवारण केंद्रात करण्यात आली आहे। शालिनी प्लस साठी हेमंत चापुडे, आंबेगाव, पुणे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मनमानी कारभार चालू असल्याने ती समिती बरखास्त करेपर्यंत कोणतीही पालखी पंढरपूर मध्ये प्रवेश करणार नाही म्हणून लाखो वारकरी भक्तांनी पोलीस प्रशासनाला वेढीस धरले। त्यांचे सदस्यत्व रद्द करावे यासाठी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण कोळी यांनी उपोषण चालू केलंय। या घटनेनंतर 2-3 महिन्यातच स्वतः मंदिर समितीवर सदस्य म्हणून विराजमान झालेले हरिभक्त जळगावकर महाराजांना समितीवरून हटवावे, महाराष्ट्रासोबतच भारतात मंदिर समितीची बदनामी जळगावकरांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केल्याचा आरोप वारकऱ्यांनी केलाय, तसेच त्यांना तिथे राहण्याचा अधिकार नाही असे वारकरी म्हटले आहेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे काही सदस्य आपल्या पदाचा दुरुपयोग करतायत आणि पैसे घेऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन देतात। अशा मंदिर समितीच्या सदस्यांना बरखास्त करा अशा अनेक मागण्यांसाठी शिवाजी चौक येथे कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण कोळी यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधात आज आम्ही तो उपोषणाला बसलेलो आहोत। त्या उपोषणाचा संदर्भ हा जगाला कळावा, जगाचं लक्ष वेधावं, मंदिर समितीमध्ये महाराज म्हणजेच बहुतांश सदस्य हे पैशाचा काळा बाजार करून दर्शनबारीला लाखो वारकरी आज तासोन तास 12-24 तास दर्शनाला उभारतात, परंतु त्या लोकाला न जुमानता या मंदिर समितीचे काही सदस्य पैसे घेऊन मंदिर समितीच्या आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करतात, तर त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे। की जळगावकर महाराज यांनी माऊलीची पालखी अडवली, प्रत्यक्षात माऊलीला, प्रत्यक्षात भगवंताला आणि प्रत्यक्षात 20-21 लाख पब्लिकांना ज्या गत वर्षीच्या आषाढीला वेटीस धरलं अशा जळगावकर महाराजांना कधी आठवणार आहेत। आपण जर त्यांना पाठीशी घालत असाल तर मजूर आम्हाला संघटनेच्या वतीनं आज जर ह्याचा निर्णय माझा लवकरात लवकर दिला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या समोर राखेल ओतून आम्ही एकादशीच्या दिवशी पेटवून घेणार आहोत। शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा।
अंबरनाथ उल्हासनगर बदलापूरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या एका सराई टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिटने जेरबंद केलंय. विशेष म्हणजे ही टोळी घरफोडी करताना कॉन्फरन्स कॉलद्वारे एकमेकांच्या संपर्कात असायची अशी माहिती समोर आली आहे. अंबरनाथ उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये घरफोडीच्या घटना वाढल्याने गुन्हे शाखेने या घटनांचा समांतर तपास सुरू केला होता. या दरम्यान जुल्फकार उर्फ राजू हसमत अली इंद्रिसी आणि ब्रिजेश कुमार जगतपाल गुप्ता हे दोघे गुन्हे शाखेच्या हाती लागले. त्यांच्या चौकशीत त्यांनी याच भागात तब्बल 29 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. एखादं बंद घर घेरल्यानंतर या टोळीचे 4 जण सेंट्रो कार घेऊन घरफोडी करायला जायचे. त्यापैकी दोघे प्रत्यक्ष घरफोडी करायचे तर एक जण इमारतीच्या आवारात आणि एक जण कारमध्ये बसून लक्ष ठेवायचा. या दरम्यान हे सगळे कॉन्फरन्स कॉलद्वारे एकमेकांच्या संपर्कात असायचे. चोरी करून झाल्यावर लगेच कार नेते तिथून पसार व्हायचे, त्यामुळे त्यांचा मग काढणं स्थानिक पोलिसांना शक्य होत नव्हतं. अखेर गुन्हे शाखेने या घरफोड्यांचा छडा लावून अटक केली आहे. जुल्फकार इंद्रिसी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी मुंबई नवी मुंबईसह राज्यभरात त्याच्यावर 20 गुन्हे दाखल आहेत. ऑर्थर रोड आणि तळोजा कारागृहातही तो जेरबंद होता. नुकताच ठाणे कारागृहातून तो जामिनीवर बाहेर आला होता. त्यानंतर त्यानं पुन्हा घरफोड्या करायला सुरुवात केली. या टोळीकडून गुन्हे शाखेने सेंट्रो कारसह तब्बल 4.5 किलो सोनं हस्तगत केलंय. या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. आमचे युनिट 4 जे पोलीस निरीक्षक तरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी UP मधील 2 जे आरोपी आहेत गुप्ता आणि इद्रिसे म्हणून यांच्या संबंधाने जी गोपनीय माहिती मिळाली त्यावरून त्या दोघांना बदलापूर या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या आरोपींच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी Zone 3 आणि Zone 4 या विभागामध्ये दिवसा घरफोडी केलेले 24 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिलेली असून त्यांच्याकडनं साधारण 42 तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर काही चांदीचे दागिने आहेत, 2 मोबाईल आहेत. या आरोपींची घरफोडी करण्याची पद्धत ही दिवसा घरफोडी करत असतात. जी बंद घरं असतात बंद घराची टेळणी करणं, सेंट्रो कारमधून येतात. सेंट्रो कारमधील 4 आरोपींच्यापैकी 2 आरोपी हे संबंधित बिल्डिंगमध्ये जातात. त्यांच्यातील त्यांचा एक सहकारी हा इतर लोकांच्या वरती टेळणी करण्यासाठी असतो. 5 ते 10 मिनिटाच्या आत हे घरफोडी करतात. घरामधील जे काही व्हॅल्युएबल दागिने वगैरे आहेत, कॅश आहे, मोबाईल्स आहे, या त्या ठिकाणून त्यांची चोरी होते. त्यांचे घरफोडीचं काम पूर्ण झाल्यानंतर ते तात्काळ आपल्या सहकाऱ्याला फोन करतात. दूरवरती उभा असणारा त्यांचा जो सहकारी सेंट्रो कार घेऊन येतो आणि सेंट्रो कारमधून ते उभारा करतात. शालिनी प्लस साठी राजन बलसाने उल्हासनगर. लोणावळा येथील एका तरुणीचा 2 वर्षापूर्वी जळून मृत्यू झाला होता. या घटने संदर्भात तिचा घातपात झाल्याचा संशय कुटुंबीय व्यक्त करतात. प्रशासनाने या घटनेबाबत कोणतीही दखल घेतलेली दिसत नसून यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी संघटनेच्या अध्यक्षा या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी चक्री उपोषणाला बसल्यात. पीडित मुलीचा 2 वर्षापूर्वी जळून मृत्यू झाला होता. याबाबतीत संबंधित कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी या संघटनेच्या रमाई ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक 6 जुलैपासून चक्री उपोषणास सुरुवात केली आहे. या पीडित कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा उभारला असून मुलीचे खरे मारेकरी असतील त्याचा तपास, खऱ्या आरोपींना अटक करून आणि पीडित कुटुंबाला योग्य तो न्याय देण्यासाठी हे आमरण उपोषण असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे चक्री उपोषण असेच चालू राहील असं त्यांनी सांगितलंय. मी कोल्हापूरपर्यंत जाऊन आलो पण माझ्या या गोष्टीची गंभीर दखल घेतली जात नाही. मी लोणावळा शहर पोलीस स्टेशनला FIR दाखल झालेला नाही. अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे. वारंवार जाऊन त्यांना सांगतोय मुलीची हत्या असून तुम्ही अकस्मात मृत्यूचा का नोंदवता तर ते सांगतात नाही अकस्मातच नोंदवणार, FIR दाखल होत नाही. SP साहेबांना 4 निवेदन दिले त्याचे सुद्धा परत माझ्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांना जाऊन आलो, मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात 2 निवेदनं देऊन आलो. जेवढे जेवढे या विषयाला सरकारी खाते आहेत सगळ्यांना मी देऊन आलो पण माझ्या या गोष्टीची गंभीर जर न्याय मिळाला नाही तर मी माझ्या सर्व कुटुंबाला घेऊन मंत्रालयासमोर आत्मदहन करणार आहे. याची आपण गंभीर दखल घ्यावी, याची सर्वस्व जबाबदारी पोलिसांची राहील. काय परिस्थिती, वस्तुस्थिती काय आहे ती. 2 वर्ष झाले ह्यांना न्याय भेटत नाही. पोलीस स्टेशनला साधी FIR दाखल होत नाही. कमीत कमी
रस्त्याचं जर साधा हे झालं तर एक पित्याची मूल जाते तरी त्या गोष्टीला म्हणजे एफआयआर दाखल का होत नाही. त्यांची माझी भेट झाल्याच्या नंतर ह्यांनी मला सगळी हकीकत सांगितली, सगळी वस्तुस्थिती बघितली मी, आणि नंतर यांना कुठंतरी मुलीला न्याय मिळावा, मुलीच्या पित्याला आईवडिलाला न्याय मिळावा ह्या हेतूने आम्ही उपोषणला आजपासून इथं बसलेलो आहे. शालिनी प्लस साठी हेमंत चापुडे, पुणे. अहमदनगर मधील अकोले या अतिदुर्गम भागातील राजूर तसेच भंडारदरा परिसरातील आदिवासी बांधवांना तातडीची रुग्णसेवा उपलब्ध व्हावी या उद्देश समोर ठेवून प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी आणि बजाज ऑटो लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 6 मोटार बाईक अँब्युलन्स या परिसरात उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रवरा ग्रामीण मेडिकल ट्रस्टच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या अकोले तालुक्यात माफक दरात वैद्यकीय सुविधा पुरवली जाते. आदिवासी भागातील 115 गावातील 1,85,000 नागरिकांना तातडीची सेवा या प्रकल्पांतर्गत देण्यात येणार आहे. 2 मोटार बाईक हेल्थ क्लिनिक मार्फत अकोले तालुक्यातील भंडारदरा, राजूर परिसरातील घाटघर, सामरद्ध, रतनवाडी, पांझरे, फोपसंडी अशा अतिदुर्गम गावातील 34,000 नागरिकांपर्यंत प्रशिक्षित नर्सिंग स्टॉपद्वारे पोहोचवण्याचे काम करणार आहे. बेसिकली कसं आहे की हा भंडारदरा जो म्हणजे एरिया आहे, जो आदिवासी एरिया, आता तुम्ही जर घाटघरपर्यंत जर गेला किंवा शिर्डी, तर परिस्थिती अशी की तिथे आजसुद्धा पावसाळा आता खूप सुरू झाला आहे. तर आमच्याकडे 2 ॲम्ब्युलन्स आहेत, फिरते ॲम्ब्युलन्स आहे आणि रेग्युलर ॲम्ब्युलन्स आहे. ह्या ॲम्ब्युलन्स जातसुद्धा नाही. मग त्यासाठी ही संकल्पना की मोटरसायकलची, ही संकल्पना खरं मी बजाज राहुल बजाजचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि सरांचे सुद्धा की त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे सगळं पाठवण्याने. आणि आज तुमच्या समोर असा मोबाईल ॲम्ब्युलन्स उभा आहे. ॲम्ब्युलन्स सुविधा अशी ही म्हणजे एक याच्यामध्ये एक स्ट्रेचर आहे, त्या स्ट्रेचरला खाली ऑक्सिजन सिलेंडर आहे, बॅकअप आहे सगळ्यात त्याला की, आणि प्लस त्या मोटरसायकल मागं बसू शकतो. या रुग्णवाहिकेद्वारे नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारीचे निवारण करण्यात येऊन गरज पडल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना पाठवण्यात येणार आहे. भंडारदरा येथे भविष्यात लवकरच एक मोठे मेडिकल हॉस्पिटल उभारण्यात येणार असून आदिवासींच्या मुलांसाठी नर्सिंगचे प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. शालिनी प्लससाठी नितीन शेळके. नाशिकमधील दिंडोरीत पावसाने दांडी मारल्याने काही भागात उगवलेली पिके कोमजू लागली आहेत, तर काही भागात अद्याप पावसामुळे पेरणी खोळंबल्याचे दिसून येत आहे. या सर्व कारणांनी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट कोसळलंय. दिंडोरी तालुक्यात पावसाने दडी मारल्यानं जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. पेरलेल्या बियाण्याची उगवण क्षमतेवर परिणाम झाल्याने काही भागात उगवलेले पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी ही पिके हातातून जाणार की काय याची चिंता लागली आहे. दिंडोरी तालुक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. पावसाच्या लहरीपणामुळे उगवलेले पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मागील 4 वर्षापासून हा तालुका प्रचंड दुष्काळ आणि अवकाळी पावसाने तसेच आसमानी संकटांनी शेतकरी ग्रस्त झालाय. यावर्षी पाऊस चांगला पडेल असा अंदाज हवामान खात्याने देखील वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. कमी जास्त पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने खरीप हंगामाची पेरणी उरकली असून अद्यापही काही भागात पेरणी खोळंबल्याचे चित्र दिसत आहे. काही भागात पिके करपू नये म्हणून पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबकच्या साह्यानं पाणी देऊन पिके जगवण्याचं काम चाललंय. कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे घाम गाळून पेरणी केलेली ही पिके जळून जाताना उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ आली आहे. या सर्व कारणांमुळे पेरणीच्या संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा शालिनी प्लस. नमस्कार.